फॉक्सकॉन वेदांतासाठी राष्ट्रवादीने काढली पदयात्रा. महाराष्ट्रातून गेलेला फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा, वाढलेली सर्वच महागाई कमी करावी, रोजगार उपलब्ध करावे, विकास कामावरील स्थगिती तात्काळ हटवावी, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी या मागणीसाठी बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धाड ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय अशी 30 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली आहे. या पदयात्रेमध्ये धाड मासरूळ सर्कलमधील शेकडो शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असलेला वेदांता प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला होता, परंतु मध्येच या राज्यामध्ये स्थित्यंतर झालं, नवीन सरकार सत्तेवर आलं आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो बेरोजगार युवकांना या ठिकाणी रोजगार मिळणार होता, परंतु सदरचा प्रकल्प हा गुजरातमध्ये त्या ठिकाणी होऊ घालण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी होत आहेत. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या बद्दल प्रचंड असा रोष आहे. ज्या प्रकल्पामुळं महाराष्ट्रातल्या तमाम बेरोजगारांना आज या ठिकाणी रोजगार मिळणार होता, ते बेरोजगार आज या ठिकाणी वंचित राहणार आहेत. या प्रमुख मागणीसह या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे. त्याच पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारने या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणेसाहेब पालकमंत्री बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपये DPC मधून या ठिकाणी मंजूर केले होते, परंतु या सरकारने त्यावर सुद्धा 3 महिन्यापासून या ठिकाणी स्थगिती आणलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण विकास या ठिकाणी थांबलेला आहे. यासह आज महागाई प्रचंड प्रमाणामध्ये या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे आणि ती ग्रामीण भागातल्या अतिशय मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी माणसापर्यंत त्याचे चटके आज मोलमजुरी करणारा माणूस त्या ठिकाणी सोसतो आहे. अशा अनेक मागण्यासह ज्वलंत मागण्यांसाठी आज प्रचंड अशी पदयात्रा धाडपासून तर बुलढाण्यापर्यंत 28 किलोमीटरचा हा पायी पायदल या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत.